माहितीच्या अधिकाराचा वापर करून आम्ही पंतप्रधान कार्यालयाकडे पीएमओ केअर्स फंडची माहिती मागितली होती. आमचे वेगवेगळे विषय होते, परंतु कुठल्याही विषयावरती माहिती देण्यास नकार देण्यात आला. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचे जे पीएमओ केअर्स फंड आहे ते माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत येत नाही. माहितीच्या अधिकाराच्या अधिनियम 2005 चे कलम 2H अंतर्गत त्यांचे जे पीएम केअर्स फंड आहे ते सार्वजनिक प्राधिकरण असल्यामुळे आम्ही माहिती देऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला असा सल्ला दिला की काही माहिती त्यांनी पीएम केअर्स फंडाची ही त्या वेबसाईटवरती अपलोड केलेली आहे. माझे 4 अर्ज होते. पहिल्या अर्जामध्ये आम्ही अशी माहिती विचारली होती कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाने या पीएम केअर्स फंडमध्ये आपलं योगदान दिलं, त्यांनी ती माहिती देण्यास नकार दिला. दुसरा आमचा असा अर्ज होता की यामध्ये किती लोकांनी पैसे जमा केले आणि किती लोकांचे चेक बाउंड झाले, ही सुद्धा माहिती त्यांनी देण्यास नकार दिला. तिसरी आमची माहिती आम्ही अशी विचारली होती की या पीएम केअर्स फंडाच्या मार्फत कोणत्या कोणत्या राज्याला किती आपण मदत केली, ही सुद्धा त्यांनी माहिती दिली नाही. आणि चौथी महत्वाची माहिती ही होती की पीएम केअर्स फंडाच्या तर्फे कोविडच्या नियंत्रणासाठी त्याचा प्रसार रोखण्यासाठी कुठली पावले उचलली, कुठली कुठली साधन सामुग्री खरेदी करण्यात आली, कुठल्या कुठल्या उपकरणाची खरेदी करण्यात आली, ती सुद्धा माहिती त्यांनी दिली नाही. आज तुम्हाला सर्वांना लक्षात आहे की देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन असून देत किंवा व्हेंटिलेटर बेडची फार मोठी कमतरता आहे. पीएम केअर्स फंडचा वापर करून आपण ह्या सर्व सामग्रीची खरेदी करू शकतो, परंतु दुर्दैवाने पीएम केअर्स फंड याकडे दुर्लक्ष करत आहे. माझं तर एवढंच म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकीकडे सर्व नागरिकांना कुठलीही माहिती कुठलाही प्रश्न विचारण्याची आव्हान करतात, परंतु त्यांचेच कार्यालय त्या आव्हानाला एक प्रकारे त्याची खिल्ली उडवण्याचे काम करत आहे.